नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जीवन न्यूजचा विशेष कार्यक्रम चर्चा तर होणारच आपल्यासाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत. जीवन न्यूजचे प्रतिनिधी तुषार देशमुख आणि शाहिद शेख यांनी तुळजा भवानी मित्रमंडळाच्या घेतलेला हा आढावा पाहूया. चर्चा तर होणारच. स्वागत करतो संग्राम भैया आपल्या बरोबर आहेत इथे. त्यांना विचारूया दादा कशा पद्धतीने तुम्ही आपल्या नागरिकांना शुभेच्छा देता. आज घटस्थापना आहे, नवरात्र उत्सवाची आज सुरुवात होत आहे आणि आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण नगर शहरामध्ये परिसरामध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये धार्मिक वातावरणामध्ये आज आपल्याला घटस्थापना देवीची मिरवणूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रकारे आपला आपल्या आपल्या बालिकाशेपोटवरती देखील एक अत्यंत चांगल्या प्रकारचं एक धार्मिक स्वरूप आज या मिरवणुकीला प्राप्त झालं आहे. त्या माध्यमातून काही आमच्या तरुण सहकाऱ्यांनी याच्यामध्ये पारंपरिक वाद्य याच्यामध्ये देखील पारंपरिक वाद्याने या देवीचं स्वागत करत आहेत आणि निश्चितच आज आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारचं एक धार्मिक स्वरूप या परिसरात देखील आज आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये नागरिक महिला भगिनी आमच्या माता भगिनी देखील याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी आहेत. तुम्ही सर्व नगरकरांना मनापासून नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. तो अत्यंत जर बघितलं गेलं तर आपला पालिकाश्रम रस्त्याला आज नवीनच रूप आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि याचं कारण म्हणजे सगळ्यांनी एकत्रित येऊन हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा करण्याचं ठरवलं. पारंपरिक वाद्याला प्राधान्य देऊन आपल्या पालिकाश्रम रस्ता हा रस्ता नव्याने आता चालू झाला आहे वाहतुकीसाठी आणि चांगल्या पद्धतीचा रोड झाल्यामुळं इथून चांगल्या पद्धतीची मिरवणूक सुद्धा होती आहे. यंदा जगदंबे आंबे माताला प्रार्थना करतो की आम्ही जेवढे जे तरुण काम करणारे जेवढे तरुण पिढी आहेत आम्हाला चांगली काम करण्याची लोकांच्या सेवेसाठी आम्हाला शक्ती देऊ.
आपण पाहतोय इथे पूर्ण गर्दी दिसते माझ्या मागे आणि खऱ्या अर्थाने महिला शक्ति नारी शक्ति जो देवीचा उत्सव साजरी करती है तो आपल्याला इथे दिसतोय। इथे आपल्या बरोबर एक छोटीशी मंडळाची कार्यकर्ती आहे, तुझं नाव? कल्पना आकोणकर। कल्पना, आज इथे सहभागी झालीस मिरवणुकीत, पहिल्यांदा झालीस की याच्या अगोदर पण होत होती? याच्या अगोदर पण होत होते, पण पहिल्यापेक्षा आज जास्त उत्सव वाटतोय। आतापर्यंत एक पाहत होतो आपण, गणपती असेल नवरात्र असतील डीजेचा धांगड धिंगा असायचा आणि मुलांचा नाच असायचा, पण आज तू स्वतः या ठिकाणी सेलिब्रेशन खऱ्या अर्थाने करते, कसं वाटतंय? हा नवरात्र उत्सव मुलींसाठी आहे, महिलांसाठी आहे, महिलांचं प्रोत्साहन वाढवावं। इथे या ठिकाणी खूप महिला सहभागी झाल्या आहेत, सगळं नियोजन महिलांनी केलेलं आहे। या मराठमोळ्या पोशाखात आहेस तू, याचा आनंद घेतेस की नाही? हो घेते ना। कॅफे कट्टा बालिक आश्रम रोड प्रस्तुत, चर्चा तर होणारच या कार्यक्रमाच्या पुढच्या सेगमेंट मध्ये। नवरात्र उत्सव 2015 याचा जोरदार सेलिब्रेशन चालू आहे नगर मधल्या बालिक आश्रम रोड एरिया मध्ये। इथले एका मंडळाचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूयात त्यांनी कशा प्रकारे नवरात्र उत्सवाचं आयोजन केलंय। तुमचं नाव? अमोल आजबे। तुमच्या मंडळाचं नाव काय? जय भवानी मित्रांनो, भुतकरवाडी भिंगरदेव अहमदनगर। तुमच्या या मंडळातर्फे एवढ्या भव्य मिरवणुकीचं आयोजन केलंय, त्यासाठी कशा प्रकारे मेहनत घेतली? आमचे हे योगेश आजबे, परत अक्षय थोरवे, संदीप बोंदे, शिरीष शिंपी, सुमित्रन दिवे, हे सगळेजण दर सालाबाद प्रमाणे दरवर्षी मिरवणूक काढतो आम्ही। दरवर्षी आणि यावेळेस पारंपरिक पद्धतीने काढायचं ठरवलं। पारंपरिक पद्धतीने। या नवरात्र उत्सवानिमित्त तुम्ही कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय? आम्ही स्पर्धा ठेवलेले आहे, रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा, परत ऑर्केस्ट्रा, हे असे कार्यक्रम ठेवलेले, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले, 9 दिवस कार्यक्रम चालतात आमचे। अजून कोणी? नवरात्र उत्सव 2015 ओसंडून जाणारा उत्साह आपल्याला इथे पाहायला मिळतोय। इथे जय भवानी मंडळाचे कार्यकर्ते आहेत। सर तुमचं नाव? योगेश आजबे। योगेश आजबे सर, तुम्ही आज या मोठ्या प्रमाणावर मिरवणुकीचं आयोजन केलं, याची तयारी कशा पद्धतीने केली? तरी महिला व लहान मुलं सगळे एकत्र करून एक 8-15 दिवस अगोदर प्रॅक्टिस वगैरे करून याची आम्ही भरपूर तयारी केलेली आहे। या आम्ही 5 वर्षापासून करतोय। गेले 5 वर्ष तुमच्या मिरवणुकीमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, त्या दृष्टीने काय प्रयत्न केले? महिला सगळं एकत्र येऊन ते त्यांच्या हिशोबाने सगळं काम वगैरे करतात। आणि नवरात्र उत्सवात कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन केलंय? रांगोळी, संगीत खुर्ची, महिलांचे विविध स्पर्धा, होम मिनिस्टर, या कार्यक्रम आता प्रस्तुत, चर्चा तर होणारच नवरात्र उत्सव 2015 विशेष कार्यक्रम। आणि या विशेष कार्यक्रमात जय तुळजा भवानी युवा मंचच्या कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। सांगायला आनंद वाटतो की जातीय सलोखा नुसतं राबवा म्हणून उपयोग होत नाही, तर तो कशा पद्धतीने जर राबवलाय या कार्यकर्त्याच्या खंबीर कार्यकर्त्या सायराताई आपल्या बरोबर आहेत। सायराताई, तुम्ही या कार्यक्रमात दरवर्षी सहभागी होता का? कशा पद्धतीने तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होता? आपण पाहतोय एक मुस्लिम कार्यकर्ते असून सुद्धा नवरात्र उत्सवासारख्या सणांमध्ये हिरिरीनं सहभागी होत आहे। तुमचं या मंडळाच्या माध्यमातून कुठले कुठले कार्यक्रमांचं आयोजन केलं? पोशाखात तुम्ही सर्व लेडीज आहात इथे, त्याचं कसं वाटतंय? मेरे को तो बहुत अच्छा लग रहा है। सबको अच्छा लग रहा है। ये जो है ना कॉमेडियन हूँ, पहली बार पहनू है, मुझे बहुत खुशी हो रही है। खुशी हो रही है। आपण पाहू शकतो की चर्चा तर होणारच या कार्यक्रमात। आपण वेगवेगळे सेगमेंट कव्हर केले, आज इथे जय तुळजा भवानी युवा मंच, जय तुळजा भवानी तरुण मंडळानं एक वेगळा आदर्श सायराताईंच्या रूपात घालून दिलेला पाहतोय की या मंडळानं एक सगळ्यांना एकत्र बांधण्याचं काम केलंय। हिंदू मुस्लिम सर्व समाजातले तरुण मुलं मुली, विशेष करून महिलांचा तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। इथल्या महिला ज्येष्ठ कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत। आजी, कसं वाटतं या मिरवणुकीत सहभागी होऊन? आमचे छोटे झाले झाले असते तरी पोरा मोठा व छान काम करतात। याच्यामध्ये कुठले कुठले कार्यक्रम असतात तुमच्या? आमच्या याच्यामध्ये दांडे असतात, झालं उघडे असतात, हे होम मिनिस्टर होतो, झालं गाण्याचा कार्यक्रम होतो। चर्चा तर होणारच की
कैफे कट्टा बालिकाश्रम रोड प्रस्तुत या कार्यक्रम आपण आलेलो होतो बालिकाश्रम रोड भागातल्या बालिकाश्रम रोड भागामध्ये इथे नवरात्र उत्सवाचं जोरदार आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण इथे पाहू शकता की पूर्ण मोठ्या संख्येने मिरवणूक दिसते। माझ्या मागे काही महिला कार्यकर्त्या पुढे पुरुष कार्यकर्ते जोरदार कार्यक्रमाचं सेलिब्रेशन चालू आहे। माझ्या मागे आपण बघू शकता की कशा पद्धतीने कार्यकर्ते दिसतात मिरवणुकीमध्ये बेधुंद झालेले कार्यकर्ते इथे दिसतात। पुरुषांबरोबरच महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतोय। माझ्या मागे बघू शकता तुम्ही माझ्या मागे बघू शकता की पूर्ण उत्साहाने भरलेले वातावरण इथे मुलंच नाहीत तर महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। जे मोठ्या संख्येने वातावरण दिसतंय इकडे पूर्ण पूर्ण लेडीजचा महिलांचा जोरदार सहभाग इथे झालेला दिसतोय। चर्चा तर होणारच या कार्यक्रमात। आपण आलेलो आहोत बुरुडे मळा भागात। अनिल भाऊ बुरुडे यांचं मंडळ आहे इथे आपल्या सोबत दिसतात की एक मोठी मिरवणूक काढलेली आहे आणि आपण पाहू शकता की मृणालीताई दुसनीस इथे आपल्या बरोबर आहेत या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। रुद्रनाथचे सर्व सहकारी विनंती आहे फार गर्दी करू नये अशी विनंती आहे। रुद्रनाथचे सर्व सहकारी स्वागत नगरमध्ये पहिल्यांदा येत आहे कसं वाटतंय नगर? खूप खूप छान इतकं छान स्वागत माझं यापूर्वी कधीच नव्हतं झालं। खरं तर मेज अशा पद्धतीची मिरवणूक ही माझी पहिल्यांदाच मी अनुभवते। हा अनुभव माझ्यासाठी नवीन आहे आणि इतकं छान स्वागत सगळ्यांनी केलं खूप छान वाटलं। सावतामाळी मित्र तरुण मंडळ आणि अनिलजी बोरुडे यांचे मी खूप खूप आभारी आहे खरं तर की इतकी छान संधी मला या सगळ्यांना भेटण्याची त्यांनी दिली। नवरात्र उत्सव म्हटलं की नारी शक्तीचा उत्सव म्हणतो आपण पाहू शकता की खूप मोठ्या प्रमाणात महिला इथे उपस्थित आहेत। या महिलांसाठी आमच्या नगरच्या महिलांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतं की महिलांना आता वेगळा संदेश देण्याची गरज नाही सगळ्या महिला सक्षम आहेत। पण मला असं वाटतं की हो संदेश द्यायचाच झाला तर मी एवढंच म्हणेन की सगळ्या महिला सक्षम असायला हव्यात। इतरांवर अवलंबून राहायला नकोत। स्वतःला सांभाळता आलं पाहिजे असं मला वाटतं। रेप केसेस होतात स्त्री भ्रूण हत्या होते बऱ्याच गोष्टी होतात। मला वाटतं आपल्याला सिस्टम किंवा इतर कोणाची गरज पडली नाही पाहिजे। आपण तेवढे कॅपेबल असायला हवं या सगळ्या गोष्टी हाताळण्यासाठी।